प्रतापगड यात्रेसंबंधी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे ज्याप्रमाणे प्रतापगड यात्रेला लाखो भाविक येतात यांना गैरसोयी होऊ नये इतकेच नाही तर वाहतुकीसंबंधी कोंडीसुद्धा निर्माण होऊ नये या उद्देशाने एकेरी वाहतूक हा प्रबंध पुलिस प्रशासनद्वारा करण्यात येत आहे मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार एकेरी वाहतूक ही सोय आणि सोयीस्कर व्हावे लोकांना वर्दळ होऊ नये इत इतकंच नाही तर अपघात सुद्धा होऊ नये या दृष्टिकोनाने एकेरी वाहतूक ही पद्धत प्रतापगड येथे करण्यात येत आहे दिनांक अठरा फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी दरम्यान ही वाहतूक एकेरी वाहतूक असणार आहे यामध्ये प्रशासन सज्ज होताना दिसत आहे या यात्रेत हिंदू तसे मुस्लिम भाविक मोठ्या संख्येत लाखोच्या संख्येत इथे सहभागी होतात या दृष्टिकोनाने वाहतुकीस कोणाला त्रास होऊ नये तथा भाविकांना सोयीस्कर व्हावी या उद्देशाने पोलीस प्रशासनद्वारे तेवीस फरवरीपर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली आहे गोंदियामधून येणारे भाविक गोरेगाव डव्वा कोहमारा नवेगाव सुकडी आणि प्रतापगटी पॉईंट या एकेरी वाहतूकचा वापर करतील तर परत येण्यासाठी प्रतापगटी पॉईंट येथून पूर्वेस गोठणगाव मार्गे नवेगाव बांध कोहमारा गोंदिया या मार्गावर ते एकेरी वाहतूक करतील अर्जुनी मोरगाव जवळील येणारे भाविक अर्जुनी मोरगाव सुकडी फाटा प्रतापगड टी पॉईंट या एकेरी मार्गाचा वापर करतील परत जाण्याकरता प्रतापगड टी पॉईंट गोठणगाव टी पॉईंट नयगवन टी पॉइंट अर्जुनी मोरगाव या मार्गाचा वापर ते करतील वाहनांना कोंडी होऊ नये या उद्देशाने एकेरी वाहतूक करण्यात येत आहे आणि प्रशासनाने लोकांना सहकार्य करण्याची अपील केली आहे तस या एकेरी वाहतूकमुळे सोयी होऊन लोकांना येण्या जाण्याकरता फार सोयीस्कर होणार आहे इतकंच नाही तर लाखो भाविक इथे उपस्थित असल्यामुळे त्यांना वर्दळ होऊ नये आणि त्राससुद्धा होऊ नये या दृष्टिकोनाने पोलीस प्रशासन पहिल्यांदाच सज्ज होताना दिसत आहे पहिल्यांदाच हे नवीन नियम लोकांकरता हितकार ठरतील निश्चित आहे पहिल्यांदाच एकेरी वाहतूकचा हा नवा नियम लागू करण्यात येत आहे यामुळे सज्ज झालेले पोलीस प्रशासन लोकांनासुद्धा आवाहन करत आहे की एकेरी वाहतूकचा अवलंब करून पोलीस प्रशासनाला सहयोग करावा इतकेच नाही या वाहतुकीमुळे लोकांना येण्या जाण्याकरता फार सोयीस्कर होणार आणि वाहतुकीची कोंडीसुद्धा निर्माण होणार नाही या दृष्टिकोनाने ही एकेरी वाहतूक फार लाभदायक ठरणार आहे प्रतापगड यात्रा ही हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीकसुद्धा मानले जाते इतकंच नाही तर करोडो आणि लाखो संख्येने इथे लोक येऊन चुकले आहे आणि लोकांना फार आस्त आहे प्रतापगड यात्रा ही हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे एकतेचे प्रतीक मानले जाते कारण इथे आहे भोलेनाथचं मंदिरसुद्धा आहे आणि ख्वाजा उस्मान गनी यांची दर्गा सुद्धा आहे यामुळे लाख लाखो संख्ये लाखोच्या संख्येने भाविक इथे येतात त्यामुळे लोकांना वर्दळ न व्हावी आणि वाहतुकीची कोंडी निर्माण न व्हावे या उद्देशाने पोलीस प्रशासनाने इथे एकरी वाहतूक ही केली आहे निश्चितच या वाहतुकीमुळे लोकांना सोयीस्कर ठरेल आणि वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही मित्रांनो अशाच बातम्या आम्ही तुमच्यासमोर निरंतर आणत आहोत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल फक्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला ताज्या अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहील बघत राहा विदर्भचा नंबर वन चॅनल विदर्भ सम्राट धन्यवाद